हेलो फ्रेंड्स, ग्रेट मॉर्निंग माय फ्रेंड्स। वेलकम टू माय चैनल एसपी लर्निंग, दैट इज स्पेक्टेकुलर लर्निंग। दिस इज द स्पेशल लेक्चर सीरीज टू प्रिपेयर द स्टूडेंट्स ऑफ इकोनॉमिक्स फेसिंग हायर सेकेंडरी बोर्ड। फ्रेंड्स, वी विल प्रिपेयर फॉर द एग्जामिनेशन एज वेल एज प्रॉपर अंडरस्टैंडिंग द कंसेप्ट प्रॉपरली। इफ यू लाइक माय लेक्चर, चैनलला लाइक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करायचं आहे। यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय सोशल मीडिया हँडल। कधी जर तुम्हाला शंका असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचं आहे अँड सजेशन्स काय असतील ते द्यायचे। यू कॅन कॉन्टॅक्ट मी थ्रू फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्स आर गिवन डाऊन इन द डिस्क्रिप्शन। ओके फ्रेंड्स, मागणी विश्लेषण हे प्रकरण आपण बघत आहोत। ओके, या अगोदर आपण मागणी म्हणजे काय, वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी म्हणजे काय हे बघितलं, तसेच मागणीचे मुख्य 5 प्रकार बघितले, तुम्हाला ते आठवत असतीलच। आज आपण याच प्रकरणातील मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांवर चर्चा करणार आहोत। ह्याच्यावरती मोठा क्वेश्चन असतो 8 मार्क्सचा। त्या अगोदर काही मुद्दे पुन्हा लक्षात घेऊया। तुम्हाला मागणी आणि इच्छा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे माहितीच झालेलं आहे। ज्या इच्छेला पैशाचेच म्हणजे खरेदी शक्तीचे पाठबळ आणि खर्च करण्याची तयारी असते, अशाच इच्छेचे रूपांतर मागणीमध्ये होते। डिझायर प्लस परचेसिंग पॉवर प्लस विलिंगनेस टू पे इज इक्वल टू डिमांड। ओके, मागणी बरोबर इच्छा अधिक खरेदी करण्याची क्षमता प्लस खरेदी करण्याची तयारी, या 3 गोष्टी एकत्रित आल्या की मागणी निर्माण होते। सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही हे आपण पाहिलेलं आहे, तर मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा। म्हणूनच आपण प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिक बेनहॅम याने केलेली मागणीची व्याख्या बघितली। बेनहॅम काय म्हणतात, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूंची खरेदी केलेली नग संख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय। 2 महत्वाची वैशिष्ट्य कोणती होती, पहिलं होतं मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे आणि दुसरं होतं मागणीला विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केलेली नग संख्या हे संदर्भ असतात। यानंतर आपण मागणीचे मुख्य 5 प्रकार पाहिले। पहिला होता प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी। ओके, आता मात्र आपण मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांचा अभ्यास करूया। एकदम सोपा असा टॉपिक आहे, यावरती 8 मार्क्सचा क्वेश्चन येतो, तो म्हणजे मागणी निर्धारक सविस्तर स्पष्ट करा असा क्वेश्चन असतो, तो 8 मार्क्ससाठी असतो। याची तयारी आपण आता करायची। बघा हा, कोणत्याही वस्तूची मागणी निर्धारित करणारा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत। वैयक्तिक आणि बाजार मागणी पत्रकांचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात आले होते की वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध असतो। जेव्हा वस्तूची किंमत जास्त आहे तेव्हा कमी नगसंख्या खरेदी केली जाते, आणि वस्तूची किंमत कमी असेल तेव्हा जास्ती वस्तूंची मागणी केली जाते, म्हणजेच जास्ती नगसंख्या खरेदी केली जाते। म्हणजेच कमी किमतीला अधिक मागणी असते, जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते, आणि किंमत कमी होते तेव्हाला मागणी वाढते, तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात, आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात। ओके, थोडक्यात वस्तूची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे वस्तूची किंमत। पुढचा आहे उत्पन्न। स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासताना आपण हा मुद्दा बघितला होता की राष्ट्रीय रोजगार पातळी जेव्हा जास्त असते तेव्हा बाजारातील वस्तूंची मागणी वाढते, कारण मागणी उपभोक्ता करत असतो आणि त्याच्या उत्पन्नावर मागणी निश्चित होते। उपभोक्त्याचे उत्पन्न जास्त असेल तर तो जास्त मागणी करतो, आणि उत्पन्न कमी असेल तर कमी मागणी करतो। म्हणजेच उपभोक्त्याचे आर्थिक उत्पन्न बाजारातील मागणीवर म्हणजेच खरेदी शक्तीवर खूप परिणाम करते। मोडक्यात उत्पन्नात वाढ झाली की वस्तूंची मागणी वाढते, आणि उत्पन्नात घट झाली की वस्तूंची मागणीमध्ये घट होते। पुढचा आहे पर्यायी वस्तूंची किंमत। स्पर्धात्मक मागणीचा अभ्यास करताना तुम्ही बघितलेच होते की अनेक वेळा उपभोक्त्यांची गरज भागवण्यासाठी अनेक पर्यायी वस्तू उपलब्ध असतात, ज्या एकमेकांना पर्याय निर्माण करतात, ज्या एकमेकांना पर्यायी असतात। जेव्हा बाजारात पर्यायी वस्तू कमी किमतीत उपलब्ध होतात तेव्हा उपभोक्ता महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंना पसंती देतो। उदाहरणार्थ मांसाहारी पदार्थांचं उदाहरण घेऊ। मांसाची किंमत ज्यावेळेला जास्त असतं
त्याला चिकन, मासे, अंडी या पर्याय, या वस्तू पर्याय म्हणून वापरल्या जातात. आणि पर्याय म्हणून वापरल्या जात असताना सुद्धा मांसाची मागणी कमी होते आणि या वस्तूंची मागणी वाढते. गव्हाची किंमत वाढली आणि बाजरी, नाचणी, मका, ज्वारी या वस्तू कमी किमतीत उपलब्ध होत असतील तर गव्हाची मागणी कमी होते आणि या वस्तूंची मागणी वाढते. साखरेची किंमत वाढली तर साखरेला पर्याय म्हणून गुळाला पसंती मिळते. ओके, समजलं? ओके, पुढचं आहे पूरक वस्तूंच्या किमती, म्हणजेच संयुक्त वस्तूंच्या किमती. एक गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तूंची मागणी केली जाते अशा वस्तू एकमेकाला पूरक असतात. जेव्हा त्यातील एक वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतोच. उदाहरणार्थ जेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढतात तेव्हा वाहन विक्रीवर याचा परिणाम होतो. साखरेची किंमत वाढली की चहाचे दर वाढतात. कम्प्युटर प्रिंटरच्या कार्ट्रिजमध्ये वाढ झाली की त्याचा परिणाम प्रिंटरच्या मागणीवर होतो, कारण उपभोक्ता कॉम्प्युटर प्रिंटर खरेदी करताना कार्ट्रिजची किंमत विचारात घेतो. ओके, पुढचं आहे वस्तूंचे स्वरूप. उपभोक्ता वापरत असलेल्या वस्तू सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या असतात. एक जीवनावश्यक त्यांच्या गरजा असतात, जीवनावश्यक म्हणजे न टाळता येण्यासारख्या अत्यावश्यक असतात, आणि दुसऱ्या असतात त्या टाळता येण्यासारख्या. एखादी वस्तू जीवनावश्यक म्हणजे अत्यावश्यक असेल, म्हणजेच एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व न टाळता येण्यासारखा असेल तर या वस्तूची किंमत वाढली तरीही याचा मागणीवर परिणाम फारसा होत नाही. उदाहरणार्थ मिठाचे दर वाढले तरीही मिठाची मागणी कमी होत नाही. अत्यावश्यक औषधं, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक अन्नपदार्थ इत्यादी इत्यादी, ओके, या गोष्टींची मागणी कमी होत नाही. या वस्तूंचा किमतीमध्ये चढ उतार होऊन सुद्धा त्यांची मागणी मात्र स्थिर राहते. पुढचं आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. वस्तूंच्या किमतीबाबत उपभोक्त्याचे काही अंदाज असतात. एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा जर उपभोक्त्याचा अंदाज असेल तर अशा वस्तूंची मागणी कमी होते. याउलट एखादी वस्तू भविष्यात महाग होईल असा जर अंदाज असेल तर अशा वस्तू त्वरित घेण्याचा कल उपभोक्त्यामध्ये वाढतो, त्या वस्तूची मागणी वाढते. उदाहरणार्थ सोन्याचे दर, सोने भविष्यात वाढणार असं ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला सोन्याची मागणी वाढते. अन्नधान्याचं सुद्धा तसंच आहे. अन्नधान्याच्या मध्ये एखादी गोष्ट जर भविष्यात याचा तुटवडा निर्माण होईल असं वाटत असेल. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट हे पूर्णतः भविष्यकालीन किमतीचा अंदाज या ह्याच्यावरती चालते. शेअर मार्केटमध्ये फक्त आणि फक्त किमतीच्या अंदाजावरती शेअर्स बाय किंवा सेल केले जातात, म्हणजे विकत घेतले जातात किंवा विकले जातात. शेअर मार्केट भविष्यकालीन किमतीचा अंदाज बांधूनच शेअर मार्केटमध्ये शेअर्स लावले जातात. जाहिरात हा बाजार मागणीवर खूप परिणाम करणारा घटक आहे. जाहिरात आणि प्रसिद्धी हे दोन अत्यंत प्रभावी मार्गांनी वस्तूंची विक्री केली जाते. वेगवेगळ्या मार्गांनी वस्तू विक्रीला प्रोत्साहन दिले जाते. यासाठी प्रभावी प्रसार माध्यमांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ वृत्तपत्रे, TV, इंटरनेटवरील जाहिराती, जाहीर सभा, सेल, खास सवलत आणि एका वस्तूवर एक वस्तू मोफत अशा जाहिराती करून वस्तूंची मागणी वाढवली जाते. जाहिरात क्षेत्र अत्यंत प्रभावी असून त्यात ग्राहकांची आवड निवड आणि सवयी बदलण्याची क्षमता लक्षात घेऊन जाहिराती केल्या जातात. उदाहरणार्थ मोबाईल हँडसेट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश, सुवासिक अत्तर, वेगवेगळे परफ्यूम, कपड्यांची फॅशन इत्यादी वेगवेगळ्या जाहिरातींद्वारे ग्राहकांना आकर्षित केले जाते. ग्राहकांचा काही वेळा तर ग्राहक जाहिरात बघून जाहिरातीला भुलून अशा गोष्टींच्या खरेदी करतात. पुढचं आहे आवडी निवडी सवयी फॅशन. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, छंद, सवयी, फॅशन इत्यादीचा वैयक्तिक घटकांचाही बाजार मागणीवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ चॉकलेटची आवड, च्युइंगम का खायचे याचे कारण सांगता येत नाही पण ते खायचे, चघळायचे फॅशन म्हणून. चहा कॉफीची सवय त्यातलीच एक. आपले पारंपरिक खाद्यपदार्थ बाजूला करून फॅशन म्हणून फास्ट फूड खायचे. याचप्रमाणे ग्राहक आपली जीवन पद्धती बदलतो आणि
फॅशनप्रमाणे नवीन वस्तूंची मागणी करतो. जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूची मागणी करतो. परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते तेव्हा त्या वस्तूची मागणी अचानक कमी होते. हे जास्त करून कपडे आणि इतर चैनींच्या वस्तू याबाबत हे पाहायला मिळते. ओके, पुढचं आहे कर रचना. शासनाच्या करविषयी धोरणाच्या मागणीवर खूप परिणाम होतो. शासन जे कर लावते त्याचा मागणीवर परिणाम होतो. वस्तू सेवा यांचा दर तीव्र असणाऱ्या करांवर अवलंबून असतो. जेव्हा एखाद्या वस्तू किंवा सेवेवर जास्त कर दर आकारल्यास त्या वस्तू किंवा सेवांची किंमत वाढते आणि किंमत वाढली की त्याची मागणी कमी होते. या उलट कर कमी केल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी मात्र वाढते. ओके, पुढचं आहे इतर घटक. इतर घटकांमध्ये पहिला आहे नैसर्गिक परिस्थिती. आपण बघितलेच आहे की हवामानानुसार गरजा निर्माण होतात. थंड हवेच्या ठिकाणी उबदार कपड्यांची मागणी असते, तसेच थंड ऋतूमध्ये उबदार कपड्यांची आणि हीटरची मागणी असते. छत्री आणि रेनकोटची मागणी वाढते पावसाळ्यात. कडक उन्हाळ्यात आईस्क्रीम, थंड पेयांची आणि रेफ्रिजरेटर, फॅन, कूलरची मागणी वाढते. दुष्काळी परिस्थितीत अन्नधान्य आणि पाण्याची मागणी वाढते. कोरोना साथीमध्ये अचानक मास्क आणि सॅनिटायझर यांची मागणी वाढली. या मागणीतील बदल नैसर्गिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, दुष्काळ आणि इतर घटकांवर अवलंबून असते. तंत्रज्ञानातील बदल पुढचा आहे. त्यातला तंत्रज्ञानात बदल झाले की मागणीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ टीव्हीच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे किमती कमी झाल्या आणि बाजारातील मागणी वाढली. मोबाईलचे अँड्रॉइड या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईलची मागणी वाढली. पुढचं आहे सरकारी धोरण. एखादी वस्तू सेवेला चालना देण्यासाठी सरकार त्यावरील कर कमी करून आणि आर्थिक मदत करून त्या वस्तू सेवांची मागणी वाढवते. उदाहरणार्थ कोकणात पर्यटनाला चालना. ओके, सरकारने आयकर कमी केला आणि ग्राहकांची खरेदी क्षमता वाढवून वस्तूंना मागणी वाढवली. पुढचं आहे रूढी आणि परंपरा. इत्यादी घटक ही मागणी निर्धारित करतात. कायदे, वेशभूषा, सामाजिक मानके, धार्मिक श्रद्धा आणि परंपरा ही सर्व सांस्कृतिक घटकांची उदाहरणे आहेत. आपल्या धार्मिक श्रद्धा म्हणजे सण, उत्सव, परंपरा यांचा मोठा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो. उदाहरणार्थ दिवाळी सणाला कपडे, मिठाई आणि फटाके याची मागणी वाढते. सण उत्सवाच्या वेळी फुले, अगरबत्ती यांची मागणी वाढते. फ्रेंड्स, मला खात्री आहे तुम्हाला हे लेक्चर समजलेलं आहे. हे लेक्चर इंग्रजीमधून सुद्धा अवेलेबल होईल. इफ यू लाईक माय लेक्चर तर चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करायचं आहे. अँड इफ यू हॅव एनी डाऊट्स अबाउट टुडेज लेक्चर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय सोशल मीडिया हँडल. लिंक्स आर गिवन डाऊन इन द डिस्क्रिप्शन. थँक्यू सो मच.